वास्तव महाराष्ट्राचं। खडकपूर्ण नदीपात्रातील अवैध वाळू उत्खनन करणाऱ्या रेती माफिया विरोधात सिंदखेड राजा मतदारसंघाचे शिवसेनेचे माजी आमदार शशिकांत खेडेकर यांनी दंड थोपटल्याने वाळू माफियांचे धाबे दणाणले आहेत। याच अनुषंगाने वाळू माफियांकडून शिवसेनेचे माजी आमदार शशिकांत खेडेकर यांच्यावर आणि त्यांच्या परिवारावर हल्ला करण्याचे प्रयत्न होत आहे। यापूर्वी माजी आमदार खेडेकर यांच्या वाहनाला कट मारण्याचा प्रयत्न करण्यात आला, तर आता त्यांचे पुत्र श्रीनिवास खेडेकर यांच्या वाहनासमोर टिप्पर आडवी टाकत अज्ञात कडून त्यांच्या वाहनांच्या काचेवर रॉड मारून गाडीची काच फोडण्यात आल्याची घटना घडली। दिनांक 10 तारखेला देऊळगावराजावरून चिखली इथे येत असताना मी गाडीमध्ये असताना माझ्यावरती रॉडनी हल्ला झाला। त्या हल्ल्यामध्ये माझ्या समोरील गाडीचा काच हा फुटल्या कारणास्तव मी खाली उतरलो व गाडीचं काय झालं म्हणून पाहण्यात प्रयत्न केला तेव्हा मला खाली पडलेला रॉड दिसला व तेथील असलेल्या दुकानदारांनी मला सांगितलं की तुमच्या गाडीवरती एका संबंधित अज्ञात व्यक्तीनं रॉडनं हल्ला केला। मला हा हल्ला झाल्यानंतर हे ह्या गोष्टी सगळ्या जुळून आल्या आणि समजल्या की माजी आमदार डॉक्टर शशिकांत खेडेकर साहेबांनी जे अवैध रीतीच्या बाबतीमध्ये जे आंदोलन उभं केलं त्या आंदोलनाचा सूडबुद्धीने त्या ठिकाणी ह्या रीती माफियांकडून पहिले देखील आमदार साहेबांवरती रीतीने कट मारण्याचा प्रयत्न केला व आता काल परवा माझ्यावर देखील व आमच्या आजीवर देखील आमच्यावरती हल्ला करण्यात आला। या गोष्टीचा आम्ही सर्व मिळून जाहीर निषेध करतो। त्या संदर्भातच आज सर्व माजी आमदार डॉक्टर शशिकांत खेडेकर साहेब यांच्या प्रेम करणारे मतदारसंघातील सर्व शिवसैनिक आज बुलढाणा इथे SP साहेबांना भेटण्यासाठी आलो आहोत व आम्ही इथं अशी मागणी केलेली आहे की आमच्या जीवाला इथे संरक्षण भेटलं पाहिजे व ज्या व्यक्तीने हे घडवून आणलं त्या व्यक्तीला लवकरात लवकर पकडून त्यांना नक्कीच ती कठोर शिक्षा झाली पाहिजे अशी या ठिकाणी आम्ही SP साहेबांना विनंती केलेली आहे। या घडलेल्या घटनेचा बुलढाणा जिल्ह्यातील शिवसैनिकांनी निषेध नोंदवीन जिल्हा पोलीस अधीक्षक सुनील कडासने यांची भेट घेतली। यावेळी माजी आमदार शशिकांत खेडेकर आणि त्यांच्या परिवाराला पोलीस संरक्षण द्यावे, हल्ला करणाऱ्यांची चौकशी करावी अशी मागणी शिवसैनिकांनी केली। यावेळी शिवसैनिकांसोबत बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांचीही उपस्थिती होती। फर्स्ट महाराष्ट्र न्यूजसाठी आदेश कांडेलकर, बुलढाणा। आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या फर्स्ट महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।